श्री स्वामी समर्थ। अधिक मासात बेलपत्र वाहताना करू नका या चुका। एक, श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे। असे मानले जाते की भगवान शंकरांना बेलपत्र खूपच प्रिय आहे। दोन, भगवान शंकरांना बेलपत्र वाहताना शिवलिंगावर ते अनुक्रमे 11, 21, 51, 101 या संख्येने अर्पण करावे। 3. श्रावण महिन्यात भगवान शिवांना बेलपत्र व दुर्वा अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते। 4. अधिक मास महिन्यात बेलपत्र घराच्या मंदिरात ठेवले तर शुभ मानले जाते। भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांची कृपा राहते। 5. 3 पाने असलेले स्वच्छ बेलपत्र असावे। ते तुटलेले चिरलेले नसावे। कमी पाने असलेले बेलपत्र अशुभ मानले जाते। 6. बेलपत्र गंगाजलाने स्वच्छ धुवून भगवान शिवांना अर्पण करावे। 7. बेलपत्रावर चंदनाने ओम काढून अक्षता टाकून पूजा करावी व ते पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवावे। 8. बेलपत्राला घाण व उष्टे हात लावू नये। ते सुरकुतून जाण्या अगोदर बदलावे। 9. बेलपत्र एक दिवस अगोदर तोडावे। बेलपत्र चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या, संक्रांती आणि सोमवारी तोडू नये। सोमवारच्या पूजेसाठी ते रविवारीच घरात आणून योग्य दिशेला ठेवावे। 10. अधिक मासात भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र चढवताना ते उलट्या बाजूने म्हणजेच समोरची बाजू पिंडीला स्पर्श होईल असे चढवावे। 11. बेलपत्र प्रत्येक वेळी अंगठा, अनामिक आणि मध्य बोटांचा वापर करूनच चढवले गेले पाहिजे। मध्यपानाला पकडूनच बेलपत्र अर्पण करावे। 12. अधिक मासात बेलपत्र घरात ठेवल्याने दारिद्र्य दूर होऊन आपल्या परिवारातील लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते। 13. चंद्रदोष, कालसर्पदोष, पितृदोष, इतर ग्रहांचे दोष किंवा वास्तुदोष या सर्व दोषांपासून मुक्ती मिळते। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।